हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज बनवते आम्ही परडी. तर परडीसाठी सगळ्यात पहिले तर हे असे कणकीचे दिवे लागतात. तर जे काही काही लागतं तर ते थोडं थोडं असं मम्मी बनवते. आणि इथं थोडंसं तेलाचा हातामध्ये थोडं तेल घेऊन पोळपाटावरती असं कणकीच्या कणकीमधूनच दिव्याला असा शेप देते. तर हे कणकीचे दिवे 12 लागतात टोटल, कारण 2 परड्या बनवायचे. तर त्यामुळे तर आता हे सगळे दिवे बनवून असे उकडत ठेवायचे आहेत. तर गॅसवरती आता हे दिवे शिजत ठेवणार. आणि आजच बाहेर जे पलीकडे लिंबाचे झाडं वगैरे लावले तर त्याच्यामध्ये थोडासा भाजीपाला काहीतरी करायचा आहे. तर त्याच्यासाठी पण छोटा ट्रॅक्टर येणार आहे. तर त्याचंही काम आता चालू होईल. तर भाजीपाला लावण्यासाठी स्वतः एवढं करू शकत नाही, हाताने खूप वेळ लागतो कारण इथं थोडी दगड आहे. तर त्यामुळे छोट्या ट्रॅक्टरने करून घेतो. तर इथं वरती शेडवरती असे थोडेसे माकड बसलेले बघा, हे सारखे येत असतात. तर हे छोट्या ट्रॅक्टरमुळं खूप इझी पडतं आपल्याला, जसं हवं आहे तेवढं पटकन काही करून घेता येतं. तर आता इथं हे थोडेसे अशी मोठी अशी सरी पाडून घेतली आहे ट्रॅक्टरनी. तर इथं आता काही तर भाजी वगैरे लावतील आई इथे. तर आज परडे बनवायचे तर सकाळपासून खूप गडबड होती. तर त्यासाठीच आता हे सगळे आता फळ आणि मुटके बनवलेत. तर हे पण ऑलरेडी शिजवून घेऊन ठेवलेत. आणि इकडं आता वहिनी पुरण वाटते, मम्मी इकडं चुलीवर पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवते, म्हणजे पुरणपोळी लागते. तर परडी बनवण्यासाठी अशा 4 टाईपच्या छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटाव्या लागतात. एक टाईपच्या अशा पिठातल्या फक्त एक गुळ घालून फक्त त्याच्यामध्ये फक्त सारण जे आहे ते गुळाचं भरून त्या गुळाच्या अशा लाटल्या जातात. आणि थोड्याशा तेलाच्या असे 4 प्रकारच्या अशा पोळ्या लागतात ह्याच्यासाठी. तर आता हे शेतामध्ये गेलेले तर ही परडी जेव्हा सोडतात तर ते जेन्ट्सच सोडतात, मुलं सोडतात, लेडीज वगैरे नाही सोडत. आणि जिथं पाण्याचं ठिकाण आहे म्हणजे स्वतःची विहीर वगैरे असेल किंवा बोर वगैरे असेल तर त्या ठिकाणी अशी ही सोडतात. तर आता आमच्या शेतातल्या विहिरीमध्ये ही परडी सोडायला गेलेत. तर इथं शेतात हे म्हसोबाचं स्थान आहे, इथं हे मंदिर आहे म्हसोबाचं. तर तिथं पहिला नारळ देतात आणि त्याच्यानंतर मग शेतात विहिरीवरती जाऊन परडी सोडतात. तर ही परडी अशी कशा प्रकार म्हणजे कशासाठी सोडली जाते तर असं मानतात की जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये देवी असते. तर त्या देवी आईसाठी ही अशी परडी बनवली जाते. आणि आमचं रक्षण कर म्हणजे सगळ्यापासून, काही इजा वगैरे होऊ नये, कारण शेतात कधीही रात्री वगैरे जातात तर त्यासाठी ही अशी परडी सोडतात. तर ही खाली जी
म्हणजे याच्या बांबूच्या साह्याने, बांबू म्हणजे छोटे बांबू म्हणू शकतो याला, याला इकडे कडबा म्हणतात. तर त्या कडब्याच्या साह्याने असे सातखानी परडी बनवतात. हे असे जे सात जे कॉर्नर आहेत त्या बरोबर सात कॉर्नरवरती अशा ह्या पूर्ण ज्या चार प्रकारच्या पोळ्या आहेत त्या चार प्रकारच्या ठेवून घेतात पहिले. आणि मग ह्याच्यामध्ये थोडं थोडं म्हणजे एक 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 दोन दोन जे फळं आहेत ते एक एक प्रत्येकी ठेवतात. फळं बनवलेली, मुटके बनवले, एक एक सगळे ह्याच्यावरती कॉर्नरवरती ठेवतात. त्याच्यानंतर घुगऱ्या पण लागतात ह्याच्यासाठी. ह्याच्यावरतीच घुगऱ्या ठेवल्या जातो आणि नंतर ह्याच्यावरती दिवे लावतात. तर दिवे लावून नंतर हे सगळं पूर्ण पाण्यामध्ये सोडलं जातं. तर अशा प्रकारे परडी ठेवली जातो. ज्यांना कोणाला माहीत नाही, मला जेवढं माहिती आहे तर तेवढं माहीत मी तेवढी माहिती सांगितली. ह्याच्यापेक्षा कदाचित जास्तही असू शकते, पण मला जेवढी माहिती आहे तर ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला आणि माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.